मित्रांनो नमस्कार, अपना सर्वांचं आपल्या स्कूल गुरु या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मी तानाजी महानवर अपना सर्वांचं सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहा, शिक्षक बदली प्रक्रिया नवीन अपडेट जाहीर झाली असून सध्या नवीन सुधारित तारखा जाहीर झाल्या आहेत। तर पहा, शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवरती नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। तर ते अशा प्रकारचं आहे। पहा, जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदू नामावली अपलोड करणे, यासाठी 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2022 हे कालावधी देण्यात आलेला होता। त्यानंतर बिंदू नामावली प्रसिद्ध करणे 4 ऑगस्ट 2022, बिंदू नामावली शिक्षकांना अवलोकनकरिता प्रसिद्ध करणे 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2022, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज करणे त्यासाठी 5 ऑगस्ट 2022 ते 11 ऑगस्ट 2022 अशा प्रकारचा कालावधी दिला होता। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी करणे यासाठी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरू करणे यासाठी 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2022 अशा प्रकारची मुदत दिलेली आहे। आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करणे हे आता होणार आहे 21 ऑगस्ट 2022 रोजी। थोडक्यात काय, तर आंतरजिल्हा बदलीचं सुधारित वेळापत्रक कसं आहे, तर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अर्जाची पडताळणी कालावधी हा 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे, आणि संगणकीय बदली प्रक्रिया ही 17 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार असून आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करण्यासाठीचा कालावधी हा 21 ऑगस्ट 2022 ते 21 ऑगस्ट 2022 अशा प्रकारे आहे। थोडक्यात काय, तर आता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश हे 21 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित होणार आहेत। याविषयी आपलं काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता। चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसह। शिक्षक बदलीच्या, आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदलीच्या अपडेटसह पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।